अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 27 महिने पूर्ण झालेत। ज्या ठिकाणी दाभोळकरांची हत्या झाली त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला निषेध व्यक्त केला जातो। दाभोळकरांच्या हत्येचा तपास तर पोलिसांकडून सीबीआयकडे देऊनही 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गेला, मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची तपासाला गती मिळाली नाही। सीबीआय तपासावर हमीद दाभोळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एक वर्ष झालं पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे, तरीही पंतप्रधान वेळ देत नाही। आता विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे ते कोल्हापूर मार्च काढण्यात येणार आहे। तर दाभोळकरांच्या पत्नी शैला दाभोळकर यांनी फक्त सरकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये काही करू शकणार नाही, आता समाजाने विवेकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाहेर पडायला हवं असं मत यावेळी व्यक्त केलंय। रोजी याच पुलावर सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकला आल्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला। डॉक्टर दाभोळकर हे विवेकाचा विचार सामान्य माणसापर्यंत आणि वाड्यावस्ती तांड्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होते। महाराष्ट्र राज्यातल्या सर्व लोकांना विवेकी बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि त्यांचा विचार दाबण्याचा प्रकार या ठिकाणी याच पुलावर घडलेला आहे। त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचाही त्याच पद्धतीनं खून करण्यात आला। डॉक्टर कलबुर्गी यांचाही विचार तशाच पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। म्हणजे जो जो विवेकी विचार मांडेल त्यांना संपवण्याचा विचार या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यांना या शासनाची पाठिंबा आहे की काय असं शंका निर्माण होते आहे। अजूनही त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, त्यांच्या पाठीमागचे सूत्रधार सापडत नाहीत आणि जे सापडले अशा पद्धतीने ही केलं जात असतं त्याच्याबद्दलची कसून चौकशी केली जात नाही। ज्यांनी या विचाराला विरोध केलेला आहे, ज्यांनी सातत्यानं डॉक्टर दाभोळकरांना विरोध केलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमांना विरोध केलेला आहे, त्यांच्याबद्दलची कसून चौकशी का केली जात नाही हा सवाल आहे। आणि खरं तर या सरकारला कुठल्याही सरकारला हिंसात्मक आंदोलन केले की लगेच त्यांचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होतं। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकाचा विचार आणि विवेकी चळवळ चालवत असल्यामुळं हिंसक आंदोलन आम्ही करणार नाही, कायदा आम्ही हातात घेणार नाही, भारतीय राज्यघटनेच्या माध्यम जे काही निर्देश आहेत त्या पद्धतीनं ही चळवळ काम करते आहे। आणि मग सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची जर दखल हे घेणार आहेत की नाही आणि किती वर्ष आणखी सातत्यानं आम्ही असा आंदोलन करीत राहावं याबद्दल शासनाने विचार केला पाहिजे। आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची।